आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता एक महत्वाची बातमी, प्रामुख्यानं महिलांच्या दृष्टीने महत्वाची. जर का तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्याकरता एक चांगली बातमी आहे, कारण सोन्याच्या भावात पुन्हा घसरण झाली आहे. गेले काही दिवस सोन्याचे भाव वधारले होते, पण आता पाठोपाठ घसरण सोन्याच्या भावात होती आहे. सोनं आता 52,450 रुपयांवर खालती आलं आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात सोनं खूप वाढेल असं वाटलं होतं, पण सोन्याच्या भावात प्रत्यक्षात घसरण झाली. यंदा कोरोनाच्या सगळ्या प्रादुर्भावामुळे किंवा प्रसारामुळे गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं मुंबईसह राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये ठरलं आहे. सांगलीमध्ये सुद्धा आता गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निश्चय सगळ्यांनी मिळून केलेला आहे. सांगलीमधल्या प्रसिद्ध गणपती पंचायतन ट्रस्टनं गणेशोत्सव साधेपणानं करण्याचा निर्णय घेतला आहे. चोर गणपतीची काल प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या निमित्तानं प्रतिष्ठापना होणाऱ्या या चोर गणपतीला 200 वर्षांची परंपरा आहे. यंदा मंदिर गेल्या 5 महिन्यांपासून बंद असल्यानं फक्त पूजा अर्चा केली जाणार आहे. गणपती संस्थांच्या गणेशोत्सवाचा दरवर्षी शाही माहोल असतो, पण यावेळेला मात्र प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या 3 दिवस आधी प्रतिष्ठापना या पंचायतन संस्थान. मुंबईपासून अगदी जवळच असलेलं एक खास पर्यटन स्थळ की जेथे कधी मनात आलं की केव्हाही मुंबईकर जाऊ शकतात, ते माथेरान. सततच्या पावसामुळे माथेरान सध्या हिरव कंच भरलंय. एवढंच नाही तर सगळं माथेरान गेल्या 2 दिवसांपासून धोक्यामध्ये गाढ गुडूप झालंय. माथेरानच्या डोंगर रांगा या ढगांनी आच्छादून गेलेत. माथेरानचा संपूर्ण परिसर हा गडद हिरवाईनं फुलून गेलाय. मात्र हे नयन मनोहर दृश्य अनुभवण्याचा किंवा त्याचा आनंद लुटण्याचा पर्यटकांना यावेळेला संधी नाहीये, त्यामुळे न्यूज 18 लोकमत तुमच्यासाठी ही सगळी मजा घर बसल्या घेऊन आलाय. आणि ही माथेरानची खास दृश्य आम्ही तुमच्यासाठी दाखवतो आहोत, त्यामुळे अजून तरी काही दिवस घरीच राहा, न्यूज 18 लोकमत पाहत राहा. आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची सफर घडवणार आहोत. हे सुंदर माथेरान घर बसल्या जणू स्वर्गात फिरून आल्याचा आनंद. त्यामुळे घरात राहा, स्वतःची काळजी घ्या आणि न्यूज 18 लोकमत पाहत राहा. या बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात.